बरोबर वाजले सकाळचे 4. आज तारीख आहे 3 आणि आपण एका कोकणातल्या मोठ्या जत्रेला जातोय. बाय, आता झोपली या रात्रभर जागरण होते म्हणजे मी देखील झोपलो नाही. सोनाली, चलो बाय, चलाओ. चला, प्रवासातच सांगतो मी कुठे चालू आहे, किंवा टायटलवरून तुम्हाला माहितीच पडलं असेल. चला निघूया, प्रवासाला सुरुवात करूया. बघा, आपल्याला सोडणारा माणूस देखील उभा आहे. चलो बरोबर, ट्रेन आहे कोकण कन्या, 4 वाजता टायमिंग आहे. पण आता पण आहे ना, इथेच 4:15 वाजलेत. बघूया 15 मिनिटात पोचता येतं. फायनली आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. बरं, आता खऱ्या अर्थाने व्लॉगला आपण सुरुवात करणार आहोत. चला, समोरच आपले 2 मित्र उभे आहेत, त्यांची देखील ओळख करून देतो. हा, फायनली मित्रांनो, आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोचलो आहोत. चाललोय कुठे? तर आपण चाललो आहे कोकणातल्या सर्वात मोठ्या जत्रेला, आंगणेवाडीच्या जत्रेला. एक दिवस अगोदरच जातो आहे, आज तारीख 3 आहे, मगाशी निघायला सांगितलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदेश आपल्या कोकण संस्कृती मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळी सकाळी स्वागत करतो आहे. चला बरं, कोणाबरोबर चाललो आहे? आपले 2 मित्र आहेत जे देवरुख संगमेश्वरचे आहेत. मी संगमेश्वर अमर. सुप्रभात. आणि नमस्कार. नमस्कार सुप्रभात. चला, आपल्या बरोबर हे 2 मंडळी येते. सह्याद्री कोकण यांचं युट्यूब चॅनल आहे आणि मी संगमेश्वरी अमर याचं युट्यूब चॅनल आहे. चला आता ट्रेनची वाट बघूया, कुठल्या ट्रेनने चाललो आहे? तर कोकण कन्या एक्सप्रेस. बरं, कोकण कन्याचा वेळ आहे ना तो बरोबर 4:15 दरम्यान येते. पण आता वेळ झालेला आहे, अजून तिकीट काउंटर तरी उघडं नाही आहे. आणि इकडे चहा प्यायची होती, पण चहाचं दुकान देखील बंद आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं बोर्ड बघा, मार्लेश्वराचं चित्र आहे त्याच्यावर, एक म्हणतात ना युनिक आहे ते. असं आता ट्रेन येईल तेव्हा थोडीशी गर्दी होईल. आणि बाहेर रिक्षा स्टँडला देखील रिक्षावाले आहेत, पण झोपलेत बिचारे सगळे थंडीमुळे. आणि तुम्हाला दाखवतो, इकडे वेटिंग रूम पण आहे बऱ्यापैकी. इथे आल्याच्यानंतर संगमेश्वरला तुम्ही इथे थांबू शकता, पुढे वॉशरूम आहे लेडीज जेंट्स. चहावाला उघडा असतं तर बरं झालं असतं यार. चला, फायनली तिकीट काउंटर चालू झालंय आणि आपली तिकीट काढून झाली आहे. संगमेश्वर टू कुडा 110 रुपये तिकीट आहे. मंडळी ट्रेनमध्ये तर आता आपण चढलो आहोत. कसं आहे, थोडीफार गर्दी नक्कीच आहे, कारण आंगणेवाडीची जत्रा म्हटल्यानंतर मुंबईतून बरीच मंडळी आंगणेवाडीच्या जत्रेला येतात. सो ट्रेनमध्ये मला थोडंफार तात्पुरतं बसायला मिळालं आहे. आता पुढे रत्नागिरीला जाईल थोडी, तेव्हा ट्रेन आपल्याला बसायला मिळेल. पुढे बघूया आता हा प्रवास कसा होतो त्या. सो थोडं रात्रभर झोप न झाल्यामुळे थोडंसं झोपूया, आराम करूया आणि पुढचे काही प्रवासातले शॉर्ट्स तुम्हाला दाखवूया. मंडळी कसं आहे, आत्ताच आहे ना आपण विलवडेला पोचलो, सकाळी सकाळी प्रवासात म्हणतात ना निघालो होतो, पण काळ होता ना त्याच्यामुळे जास्त काय असं फारसं शूट नाही केलं. फायनली विलवडे क्रॉस करतो आहे आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? शैलेश. अच्छा, कसे वाटतात व्हिडिओ? एकदम भारी असतात व्हिडिओ तुमचे. थँक्यू. तर थोडंसं म्हणतात ना सकाळी काय एवढ्या लवकर खायला मिळालं नव्हतं. सो पहिलं नाश्ता करूया, चहा घेऊया, त्यानंतर थोडं समोसा वगैरे काय. चला, फायनली कुडाळ आलेलं आहे. प्रवास काय तसं दाखवता आला नाही, पण गर्दी होती बऱ्यापैकी. त्याच्यानंतर रत्नागिरी आल्याच्या नंतर थोडं बसायला मिळालं, काळोख होतं त्याच्यामुळे बाहेरचं काही दाखवलं नाही. आता आपण पहिलं कुडाळला पोचूया, कुडाळला बस पकडूया आणि तिथून मग पुढे मग मालवणला पोचूया. किती किलोमीटर आहे दादा? 1.5 किलोमीटर आहे. आणि दादा आहेत आम्हाला रिक्षाने सोडत आहेत, 50 रुपये तिकीट सांगितले. आम्ही जर कुडाळचे असेल तर सांगू शकता कमेंटच्या माध्यमातून. फायनली आपण कुडाळ एसटी डेपोमध्ये आलो आहोत. सगळ्याच लाल पर्या मालवणला जाणारी एसटी अजून यायची आहे, लागल्यावरती आपण एसटीमध्ये बसून मालवणला जाणार आहोत. लाल प
गावापरीचा गावाकडचा प्रवास कसा असतो, असा एक्सपिरियन्स घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला अशा गावोगावात खेड्यापाड्यात पोहोचणारी ही सेवा देणारे लाल परीत म्हणजे एसटीने प्रवास करावा लागेल. सो हा अनुभव आहे ना हे वेगळाच आहे. आणि त्यातल्या त्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलं ना ही मजाच वेगळी. जाम गर्दी आहे. आंगणेवाडीचं सीझन असल्यामुळे किंवा जत्रा असल्यामुळे बरेच असे पर्यटक म्हणू नका किंवा बरेच असे मुंबईकर मंडळी जे इकडचे स्थायिक आहेत त्यांनी देखील हजेरी लावली. सो गर्दी ही होणारच आणि गर्दी ही असणारच. ओके, आता आपण मालवणला जातो आहे. कुडाळवरून एस टी पकडली आहे फाईट. हां, परत एकदा बऱ्याच दिवसाने मालवण मालवणला येण्यात आलं आणि असंही पाहू शकता मालवण एस टी डेपो. चला आता आपण जिथे आपला स्टे आहे ना तिथे जाणार आहोत आणि तिथे पहिलं फ्रेश वगैरे होऊ त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल. पण कुठे राहतो आहे हे देखील तुम्हाला सांगूच. आता आपले एक परिचयाचे मित्र येत आहेत तर त्यांच्यासोबत आपलं जिथे स्टे आहे ना तिथे जाणार आहोत. जाम भारी राहू. आज गर्दी होणार म्हणजे उद्या गर्दी होणार आहे बऱ्यापैकी. आज थोडं मोकळं मोकळं वाटतं तुम्हालाही बघा इकडे. चला तर मंडळी, नुकताच मालवण डेपोच्या बाहेर पडलो होतो आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटतात. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? संग्राम थाळसकर. अच्छा, कसे वाटतात व्हिडिओ? चांगले मस्त. कोकणातलं सगळं तुम्ही जे आपलं संस्कृती आहे ती खरोखरच नावाप्रमाणे दाखवत. तुमचं इकडे कुठं? मालवण गाव. हा, मालवणमध्ये वाहनमध्ये आंगणेवाडीच्या शेजारी. होय. अरे, आमची फॅक्टरी सुद्धा आहे, कॅशू फॅक्टरी. अरे वा, जमलं तर येऊ जातात. भेटून छान वाटलं मंडळी. आत्ताचं पण आहे ना मस्तपैकी रूमवरती गेलो, त्याच्यानंतर म्हटलं की दुपार झाली, जेवण जेवण्यासाठी निघालो. प्रचंड ऊन होतं आणि आपण जेवण जेवून आल्याच्यानंतर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव तुमचं? विष्णुमार रामचंद्र मराठे. कसे वाटतात व्हिडिओ? एकदम अतिशय उत्तम असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात. बरीच माहिती मिळाली आम्हाला तुमच्या व्हिडिओजमुळे. अच्छा, सो थँक्यू. असंच प्रेम आणि आशीर्वाद. हां, तर मित्र आत्ताच आहे ना आपण खरं तर जेवून आलो. मध्ये आल्याच्या नंतर ना 2 तास तब्बल आपण रेस्ट घेतला, त्याच्यानंतर जेवायला गेलो, जेवून परत आलो. मध्ये आपले सबस्क्रायबर देखील भेटले. तर हा मित्रांनो व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. खरं तर हा प्रवासाचा व्हिडिओ होता आणि मालवणला आपण कशा पद्धतीने येऊन पोचलो हे तुम्ही पाहिलं. तर मित्रो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. जर तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खालीचे लाल बटन आणि सबस्क्राईब ते दाबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते. तर मित्रो, आजच्या पुरतं आतापुरतं एवढंच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. काळजी घ्या, युवा कोकण आपलंच असा.